श्वासांसाठी असे पुरेसा नात्यांचा सुगंध, नात्यांचा सुगंध। बेभान उर्मी ही एक हवी मनामध्ये बेधुंद, मनामध्ये बेधुंद। येऊ किती वादळे राहते प्रीती सदा भंग, असो पहारे किती राहणार ना कधी हे प्रेम। नजर बंद, नजर बंद, नजर बंद, नजर बंद। प्रीतीच्या स्पर्शाने होती काट्यांचे मोर पिसारे, मनास फुटती शिशिरात पाचूंचे गर्द तुम्हारे। प्रीतीच्या स्पर्शाने होती काट्यांचे मोर पिसारे, मनास फुटती शिशिरात पाचूंचे गर्द तुम्हारे। डोळ्यात दिवे स्वप्नांचे, डोळ्यात दिवे स्वप्नांचे, तरी का म्हणती प्रीती संध। नजर बंद, नजर बंद, नजर बंद, नजर बंद। बाई तुला किती वेळा सांगितलं की येताना दरवाजा नॉक करून येत जा म्हणून? पुरे झालं तुझं, तुझे जगाचे नियम इथे घराला लावू नकोस। चल या गोळ्या घे लवकर। राई आली? नाही। अगं वाजले किती? हे बघ, घड्याळात बघायची गरज नाही, झालाय उशीर तिला, पण येईल इतक्या। तुम्ही नुसतं म्हणा, या घरात हम करेसो कायदा आहे। मी अरेरावी करतो, मग्रुरीत असतो, पण तुम्ही दोघी माझी एकही गोष्ट ऐकत नाही। हे बघ, तू उगीच त्रागा करू नकोस। आठवड्यात एकदा तिने निर्मलाला भेटायला जायचं असं ठरलंय ना, मग त्यानुसारच गेली ती। दर आठवड्याला जायलाच पाहिजे का? रोजही गेली ना तरी माझी काही हरकत नाही। शेवटी निर्मला तिची आई आहे, आणि कायद्याने वेगळे तुम्ही दोघं झालाय, त्या मायले की नाही? हे बघ, तू नको त्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस। तुला एक सांगते, लेकराला आईपासून तोडण्यासारखं दुसरं पाप नाहीये। तू आत्ता बाप म्हणून अधिकार गाजवशील, पण 2 वर्षांनी ती लग्न होऊन जाईल तेव्हा तू काय करशील? तेव्हा
तुझा कोणताच अधिकार राहणार नाही तिच्या। पाणी घे, पाणी घे आधी, पाणी घे। सावकाश सावकाश। गोळ्या घे आणि झोपून जा। आणि हो, थर्मास मध्ये ना कॉफी ठेवली। आई, तू एवढ्यात खूप पेन किलर्स घ्यायला लागली ना, बरं? डॉक्टरांनी तुला सांगितलंय की आता तू एक आठवडा रेस्ट करणार आहेस। सो नो कॉलेज, नो लेक्चर्स, नो कल्चरल ऍक्टिव्हिटीज, नथिंग, जस्ट रेस्ट। अगं किती वेळा तेच तेच सांगणार आहे, मगापासून तुला सांगते घरी जा घरी जा, पण तू काही ऐकत नाहीयेस। इवाना, तुझ्या बाबांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल, बाईला तर सळो की पळो करून टाकलं असेल त्यांनी। तुला घर सोडून इतकी वर्ष झाली आहेत, पण तरी तू बाबांना घाबरतेस ना? घाबरले म्हणून तर पळाले। खर तर पळाले नाहीच, सगळं नीट समजावून बाहेर पडले। आताही त्यांची आठवण आली ना, तरी फक्त त्यांची दहशतच आठवते मला। त्यांच्या माझ्याकडनं नेमक्या काय अपेक्षा आहे हे मला कधी कळलंच नाही, आणि माझ्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा असू शकतात हे त्यांना मान्यच नव्हतं। सावंत घराण्याची तू सून आहेस, दाजी सावंतांची तू बायको आहेस। आय प्लीज, हे बघ, आधीच तुझा पाय दुखतोय ना, हे सगळे विचार करून तू स्वतःला अजून त्रास करून घेणार आहेस का? नाही, मला नाही होत आहे ग। तुझ्याकडे बघितलं ना की मला वाटत की मी घर सोडून खूप मोठी चूक केली। मला बाबांच्या हवाली करून त्या चुकीची भरपाई केली आहेस। मला कल्पना आहे, मला असं बाबांच्या वर टाकून तू जेव्हा मला सोडून जात होते तेव्हा तुला किती यातना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल ग तुला। पण आपल्याकडे आई म्हणजे त्यागाची मूर्ती म्हणूनच बघितलं जात ना,
पोटच्या मुलासाठी कुठल्याही दिव्यातून जाण्याची तिची तयारी असते. आणि मी तर तुझाच त्याग केला, पण राई माझ्यावर विश्वास ठेव, माझा नाईलाज होता. हे बघ, मी काही बाई भरवत नाही तुझ्या मनात, पण तुझे वडील एक नंबरचे जिद्दी आहेत. ते काहीही करू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या जिद्दीची झळ तुला लागू नये म्हणून मी तुझी कस्टडी मागितली नाही. मला मला सोडून तू माहेरी गेली नाहीस. नोकरी करत, लोकांची टुमणे ऐकत इकडेच राहील या शहरात. आणि म्हणून आठवड्यातून एकदा का होईना आपण भेटतो ना ग. अगं आई, तू अजिबात गिल्टी फील करून घेऊ नकोस. तू आई म्हणून कुठेच कमी पडली नाहीस. And you know what? You are the world's best mom. आणि हे तुला तुझी मुलगी सांगते. आई, मला माहित नाहीये की तुझ्यात आणि बाबांमध्ये नेमकं काय झालं, पण जे काही झालं असेल ना ते नक्कीच विदारक असेल. पण जे झालं ते झालं. आधीच तुला इतका त्रास होतोय ना, मग हे सगळे विचार करून स्वतःला अजून त्रास करून का घेतेस तू? आणि हा त्रास काय कमी आहे? अगं आठवड्याभर पुरणार आहे तुला हा त्रास. बाय द वे, हा त्रास आठवड्याभर पुरवून घ्यायचास तू. हो. सो टेक रेस्ट, हॅव फन अँड एन्जॉय. तिकडे ओ आले. कोण असेल ग आता? बघ, तुला म्हटलं होतं ना नीघ म्हणून. हा बोल आत्या. हा अगं बोल. काय बोल, वाजले बघ किती. घरी यायचं नाही का अजून? हो हो अगं, बाबा कधीचे चालेत आणि तुझ्याकरता जेवायला थांबलेत. काय आणि ते कसं काय झालं? पाय मुरगळलाय. पाय मुरगळला राईचा? कुठे आहे राई? राई आहे कुठे? थांब, मी तिला घेऊन येतो. अरे राईचा पाय नाही मुरगळला, तू थांब जरा रे. राई बेटा, तू ये लवकर घरी. हा हो. मग कोणाचा? अरे तिचा पाय मुरगळला. मग त्यात हसण्यासारखं काय? पाय कोणाचाही मुरगळला तरी वेदना त्याच ना. सांगितलं होतं कुणी? काय? नाही काही नाही. काहीतरी म्हणालास ना तू? तू एवढं खोदून विचारतेस म्हणजे तू ऐकलंयस. हो, पण मग एकदा बोललाच आहेस तू तर परत बोलायला काय हरकत आहे? मला कसली हरकत आहे? माझ्या घरात बोलायला मला कोणाची भीती? बोलतो ना, मी म्हटलं सांगितलं होतं कोणी तिला. मग काय सांगितलं होतं कोणी ते तरी सांग. घराबाहेर पाऊल टाकायला कोणी सांगितलं होतं असं म्हणायचं असेल ना तुला? अठरा वर्ष झाली तिला हे घर सोडून.
आणि तसं पाहिलं तर मी सुद्धा माझं घर सोडूनच इथे येऊन राहिले ना. माझे यजमान हयात नसले म्हणून काय झालं रे? माणसा लेकरांनी भरलेलं सासर आहे माझं. दर वर्ष 6 महिन्यांनी मोठे भाऊजी विचारतात, वहिनी अजून किती दिवस भावाकडे राहणार? घरी परत ये, परत ये घरी. बाई बाई, तू असं बोलू नकोस. मला सोडून जाऊ नकोस, मला हवी आहेस तू. असं त्यावेळेस तू निर्मला अडवलं असतस ना, तिला गळ घातली असतीस ना, इथून कुठे जायचं नाही असं तिला म्हणाला असतास ना, तर कदाचित पूर थांबली असती रे. त्याने काय झालं असत? अरे तुझा संसार झाला असता, तुझं घर सांभाळलं असत, तुला सोबत झाली असती तिची. सोबत? सोबत सोबत बाई, सोबतीसाठी तुम्ही दोघी आहात ना. तू आहेस, राई आहे. अरे आम्ही जाणारी पाखर, लग्नानंतर राई जाईल, ती गेली की मलाही जायलाच हवं ना. अजूनपर्यंत राईचा बहाणा करून थांबले मी इथे, तिच्या लग्नानंतर काय सांगू मी त्यांना. आत्या, बाबा. बाबा उशीर झाला, आय नो, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला कॉल करणारच होते, यु नो. बाबा मी तुम्हाला खरंच कॉल करणार होते, आय नो उशीर झाला, आय एम सो सॉरी फॉर दॅट. बाब काय झालंय? काही नाही, योग असतात. दाजीत स्वतःच्या घरात राहून एकटा, आणि निर्मला घराबाहेर पडून माणसांनी वेढलेली. चार दिवस होऊन गेले, सूज पण कमी झाल्यासारखी वाटते ना. हो हो, थोडासा आराम पडलाय, सूजही उतरले आणि ठणकाही थांबलाय. आम्ही असं ऐकलं तुम्ही डोंगरावरून पडलात. हो असंच ऐकलं. कुठल्या गडावर गेला होतात? अहो कसला गड आणि डोंगर, अहो मी ट्रेकला गेले होते लोहगडावर आणि तिथे काहीच घडलं नाही. इथे आले आणि इथे कोपऱ्यावर त्या दुकानापाशी पाय मुरगळला. बरं बाई, तुम्हाला जमत गडाबिडावर जायला, आम्हाला तर घरात वेळच मिळत नाही. हो वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. पुढच्या वेळी तुम्ही नक्की या आमच्या सोबत. अजिबात नाही, आता पाय पूर्ण बरा झाल्याशिवाय कुठे जायचं नाही असं निखिलने सांगितलंय. अहो पण तो निखिल आहे कुठे? सकाळी येणार होता तो. येईल तो, त्याच्या मागे काय कमी व्याप आहे. आता ह्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलाय, नंतर त्यांना घरी सोडेल आणि मग स्वतःच्या कामाला जाईल. खूप गुणाचा आहे तो, असं भाऊ म्हणून सांगत नाहीये, पण जर का तो नसता तर माझं काय झालं असत? असं का म्हणतेस? लहानपणी त्याला तुम्हीच सांभाळत ना, तुम्हीच ना. मग आता तो मोठा झालाय, तुमची परतफेड करतोय समजा. नाही हो, अहो हे सगळं पूर्वसंचित असतं आपलं, कुणी कुणाचीही परतफेड करू शकत नाही. आपण फक्त देवाचे आभार मानायचे, त्यांनी वेळेला मदत धाडली बस. अरे वा 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 वा, सगळे माझ्याच नावाचा धावा करतायत की काय?
ये बस कधी आलास? आत्ताच आलो 5 मिनिट. भाऊजींना घरी सोडलं आणि इथे आलो. पण तू घरी लवकर जा. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टर म्हणाले काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. अपेक्षापेक्षा जास्त सुधारणा आहेत आणि नीट लक्ष दिलं तर आणखी सुधारणा होती. देव पावलाच म्हणायचं. मॅडम मी पण निघते आता. मुली येतीलच आता शाळेत. आल्यावर इतका गोंधळ करतात ना, त्यांना सहन नाही होत. पण काही बोलतही नाही. मग त्यांना इकडे पाठवा ना, रमतात ते इथे. आओ मॅडम, आधी तुम्ही पूर्ण बरे व्हा. ना तुमचा पाय. अरे अरे काय झालं, बोल ना, असा मध्येच का थांबलास? आता मला कळलं तुमचा पाय का बरा होत नाही. काय रे, काही गंभीर तर नाहीये ना? कळलं नसतं ना तर खरंच गंभीर बाब होती. निखिल आता बऱ्या बोलांना सांगणार आहेस का? अरे सांग ना काय झालंय. अरे माझा पाय आता बरा आहे, ठणकायचाही थांबलाय आणि सूजही उतरले बघ ना. पण सूज पूर्ण उतरली आहे का? सूज पूर्णपणे का उतरली नाहीये माहितीये? कारण ते बँडेज नीट बांधलेलं नाहीये. अरे पण हे मी नाही बांधले बँडेज. हे मग ज्या कोणी बांधलं असेल ना तर त्याला मला येऊन भेटायला सांग. म्हणावं वडाच्या झाडाला दोरा बांधण्या इतका मुरगळलेल्या पायाला बँडेज बांधणं सोपं नाहीये. हो त्याला एक पद्धत असते, एक टेक्निक असते. तो नुसता टाइमपास नाही तर बँडेज बांधण्यामागे एक उद्देश आहे.